देवेंद्र फडणवीस आमच्या मनातले मुख्यमंत्री आहे असं वक्तव्य केलं होतं. यावर मात्र राऊतांनी टीका केली की जर तुमच्या मनातले मुख्यमंत्री आहे तर त्यांना बसवा, तुम्हाला कोणी अडवलंय? एक मंगळसूत्र एकाचं घालायचं आहे आणि संसार दुसऱ्याबरोबर तुम्ही करताय. मग जे अनेक वेळा आपल्या संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाला असं जे लोक म्हणतात त्याचंही उत्तम उदाहरण आहे. मला त्यांना आठवण करून द्यायची आहे की तुम्ही आमचाच भारतीय जनता पक्षाचं मंगळसूत्र मागे घातलं होतं आणि तुम्हाला त्याचा विसर पडला. आता म्हणजे आमचं मंगळसूत्र घालायचं, लग्न करायचं आणि लग्न आल्यानंतर निवडून लग्न केल्यानंतर गौरवा दुसऱ्याचा तुम्ही करायचा. आता तिथं सुद्धा तुमची काय अवस्था आहे? तिथं सुद्धा आता तुम्हाला ते नांदवायला तयार नाही. तुमची जी वज्रमुठ आहे ती आता तिला आताच तडे गेलेली आहेत. निदान ते तुम्हाला उद्या सोडणार नाही याची काळजी घ्या, एवढीच मला त्यांना सल्ला द्यायचा आहे. दुसरीकडे त्यांनी असंही म्हटलंय की या सरकारचं डेथ वॉरंट निघालं आहे आणि आता सही करणं बाकी आहे, पुढच्या 15 दिवसामध्ये हे सरकार कोसळेल, पुष्पचक्र तयार ठेवा. मला वाटतं की त्यांच्या प्रत्येक त्यांच्या ह्या भंपक विधानाला मी उत्तर द्यायची गरज नाही आहे. सरकारच्या संदर्भात आज एक कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेच्या रूपानं आहे. आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अतिशय कार्यक्षमतेनं राज्याचा गाडा हाकलतात उपमुख्यमंत्री म्हणून. त्यामुळे मागे मी सांगितलं होतं की आता हे सरकार आमचंच आहे, 2024 सरकार आमचंच आहे. कारण या सरकारला जे पाठबळ मिळालं आहे ते विश्वनेता म्हणून ज्यांची आज जगाने गौरवलं आहे ते आमचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आहेत. मला वाटतं त्यामुळे या सरकारची चिंता आता लोकांनी सोडून दिली पाहिजे. आता काय अन्य व्यवसाय मिळतो का म्हणून राऊतांनी शोधला पाहिजे. मला वाटतं त्यांचे दिवस भरत चाललेले आहेत, एवढं मला त्यांना सांगायचं आहे.